TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. अचानक काय झालं समजलंच. तलवार हातावर आली. एवढे खेळलोय आम्ही तलवारीशी, आजवर असं कधी घडलं नव्हतं. मग आजच असं का घडलं येसू? राणीसाहेब, महाराज पुण्यांदा बेशुद्ध पडले आणि काय बी हालचाल नाही. आम्ही खाली तर पाठवतो त्यांना. महाराज सकाळपासून बसलाय आणि खलिताही लिहिला नाही, मग काय लिहिलंय तुम्ही? तीर्थरूप बाबा च काही सुचतच नाहीये. राहून एकच प्रतिमा येते डोळ्यासमोर. रायगडावरनं खबर आली आहे महाराजांची तब्येत. युवराजनी ही खबर आज पहिल्यांदा तुमच्या समोर आली, पण महाराजांचं निधन झालंय अशी खबर यापूर्वी तीनदा आली आहे. आबासाहेबांचा गनिमी कावा असतो, आपण समजून घ्यायचं. रवाना करा पन्हाळगडावर. काय रवाना करताय चिटणीस? खलिता शंभूराजेंना. अजून आम्ही गडावर आहोत, बिचारा आम्हाला. पण खलिता पाठवा असा महाराणी साहेबांनी आदेश दिलाय. अनाजी पंत, खलिता तातडीनं रवाना करा. जी. या. मला सगळं मान्य आहे, पण एक गोष्ट मान्य नाही. कोणती? शंभू राजांनी रायगडावर येणं. पण आता महाराणी साहेबांनी तसा खलिताच पाठवायला सांगितलंय. मग खलिता पाठवायचा, पण मागच्या वेळेसारखा. म्हणजे खलिता आता मागे फिरलो तर माती खाल्ल्यासारखं होईल. पण मग पाठबळ तरी कुठे? राहुजी नाना आहेत, हिरोजी फर्जंद आहेत, जनार्दन आहेत, आणि झालंच तर सोमाजी दत्तो. ही काय खुशबूस सुरू आहे? मी समजलो नाही. कारस्थान, दरवाजा बंद, काहीतरी आकृत घडलंय अशी लोकांमध्ये धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नीट काही ऐकू येत नाही आम्हाला, पण लोकांच्या नजरा विस्फारलेल्या, गडावर काहीतरी आकृत घडल्यासारख्या. बाबासाहेबांची प्रकृती हो चांगलीच असणार, नका चिंता करू. त्याशिवाय हिरोजी रावांनी असा खलिता लिहिलाच नसता. पण पंत, आणि अफवांचं काय हो, कुणीही काहीही बोलत, आपण निश्चिंत राहावं. हा माझा भाऊ, पण त्यालाही दयामाया दाखवली नाही का? सांग महाराणी साहेबांना, लोकात काय कुजबूज चालली आहे ती सांग. म्हणजे बाहेर अशी चर्चा आहे की राणीनं राजा मारला, आता तातडीने बाळराजांचं मंचकारोहण करायचं. मंचकारोहण बाळराजेंच? होय, एकदा का बाळराजे गादीवर बसले आणि त्यांच्या नावाचा शिक्का कागदावर उमटला, या आपलं काम झालंच म्हणून समजा. मोगली धारजीना शंभूराजांनी गादीवर बसावे, त्याऐवजी आपले युवराज राजाराम राजे गादीवर बसावे, असे माझे स्पष्ट मत आहे. शिवाय या सगळ्याला भावी राजमातांचा आशीर्वाद असेल. आज पर्यंत आम्ही आमच्या बाळराजेंसाठी हट्ट केला, त्यांना युवराज म्हणून घोषित करा, त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करा. मनात येईल ते बोलत गेलो. तुम्ही असताना तुमच्याकडे हट्ट करण गोष्ट वेगळी, पण आता तुम्ही नसताना आम्हाला काही सुचत नाही, भलं बुरं कळत नाही, चांगलं वाईट समजत नाही. शंभूराजेंच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहावं का? आमच्या बाळराजेंना आम्ही आशीर्वाद द्यावा? महाराज आम्ही गोंधळून गेलोय, बाजू घ्यावी कोणाची? सत्याची का स्वार्थाची? सगळेजण स्वार्थाच्या बाजूने उभे आहेत. राणी साहेब सत्याचा कडेनूट केलाय,
आम्हाला रायगडावरच्या राजकारणात पडायचंच नाही. जिथे आमची स्वारी गेली तिथे आमच्यासाठी सगळं संपलं. राणीसाहेब, आपली ही विरक्ती आम्ही समजू शकतो, पण आपली ही विरक्ती स्वराज्याच्या हिताची नाही. कारण राजाराम राजेंना गादीवर बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. हो, आता तरी तुम्ही घरचा माणूस म्हणून पुढे या. यावंच लागेल, कारण आम्हाला कितीही म्हटलं तरी मर्यादा आहेत. शंभू राजांना डावलून बाळ राजेंचं मंचकारोहण शक्य नाही. जे घडलं ते कानावर घातलं. बाळ राजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल, हा राजमातेचा आदेश आहे. पंत, रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघ? म्हणजे ज्योत्याजी झडती घ्या यांची. विषयावर सतत लक्ष ठेवायला पाहिजे तिच्या प्रोटेक्शन साठी, आणि मी ते करणार. त्याची काही गरज नाही. ईशाला प्रोटेक्शनची गरज नाही. आता ईशाच्या फक्त रक्षणाची नाही, तिची जबाबदारी घेणार आहे मी. ईशाला लग्नाची मागणी घालतोय मी. प्लीज इथून निघून जा. तुमच्या मुलीनं मला फसवलंय, त्यामुळे मी लग्न करण्याचा काही संबंधच नाहीये तिच्याशी. फसवणं हा शब्द तुमच्या तोंडी फसवा वाटतो. अरे, ज्यांनी स्वतःच्या बायकोला फसवलं तो आज फसवणुकीच्या गोष्टी करतोय. आता ह्या दोघांचं प्रेम जुळलं, त्यांचे संबंध जगभरात कळले, आता मला शनू बेबीची काळजी लागली आहे. ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. बाट डांबरट दिसली ती मला बाई. मला तरी असं वाटून राहिलं का या मागे तिचं काहीतरी हे. या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी एका खताची डीलरशिप घेतली. खत एक नंबर आहे, नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेत आहेत. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यांना खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील सुटा. ए दारे बाबा जा तू. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना? आणि होम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते. होम मिनिस्टरचा आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. आमचं घर खूप छोट आहे. मग तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावते ना. तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत, लगेच तिच्या तिथे वस्तू ठेवावं लागेल. केवढं घर आहे? छोट आहे, 10 बाय. शगु अमा, सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटतंय. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. तिमणाजी रावांची तब्येत तर ठीक आहे ना? काहीतरी विचित्रच बोलतायत. बाजी, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ताब्यात घ्या बाजीला.